परीक्षा दिल्यावर विद्यार्थ्यांना आपल्या चुका लक्षात ठेवा याकरता शालेय पातळीवरती खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ओपन डे ही संकल्पना असते. असाच अभिनव उपक्रम आता जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातल्या पदवीधर विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आला. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. विद्यापीठाच्या भौतिकीय शास्त्र प्रशाळेत एक खास उपक्रम राबवण्यात आला. त्याला ओपन डे असं नाव देण्यात आलं. या उपक्रमांतर्गत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या थेट हातात तपासलेल्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. तपासलेल्या उत्तरपत्रिकांचं संबंधित विद्यार्थ्यांनी अवलोकन केलं. त्यानंतर तपासलेल्या उत्तरपत्रिकांबाबत त्यांचे काही आक्षेप असतील तर त्याच ठिकाणी उत्तरपत्रिका तपासलेल्या संबंधित शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी निरसन करून घेतलं. महाराष्ट्र शासनाच्या राजेश अग्रवाल समितीने सिक्वेड क्वेश्चन पेपर सेटिंग हा जो कन्सेप्ट दिलेला होता एक्झामिनेशन रिफॉर्मसाठी तो आम्ही इम्प्लिमेंट केला. त्यामध्ये प्रामुख्याने क्वेश्चन बँक प्रिपरेशन आणि पेपर सेटिंग थ्रू कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ते आम्ही केलं. आणि एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली, विद्यापीठात आली, की जे आन्सर पेपर असेस केलेले असतील, चेक केलेले असतील, तेच आपण विद्यार्थ्यांना दाखवावेत. बऱ्याचदा परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडून निकालपत्रावर आक्षेप घेतले जातात. त्यानुसार तक्रारदार विद्यार्थ्यांना छायांकित प्रती उपलब्ध करून देतात. त्यात पुष्कळ वेळ खर्ची पडतो, मात्र ओपन डेमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होतीये. आम्ही आमचे पेपर्स बघू शकू, आमच्या क्युरीज त्यांना डायरेक्टली विचारू शकू आणि त्याच्यामुळे आमचा टाइम पण वाचला आणि जी लेंदी प्रोसेस होती की फोटोकॉपी मागवा वगैरे वगैरे करा ते करण्याची आता गरज नाही. आपण सगळं काही बरोबर लिहितो असं काही नसतं, काहीतरी आपल्याकडनं मिस्टेक झालेलीच असते आणि ते आम्हाला सरांकडनं आता समजले की आपलं म्हणजे सगळं बरोबर असू शकत नाही. आपल्या ज्या क्युरीज आहेत, म्हणजे सपोज एखादा पेपर बॅक जरी राहतोय तरी आपण कुठे चुकतोय हे आपल्याला कळतं आणि सरांकडे जाऊन त्याचं व्यवस्थित सोल्युशन एक्सप्लेनेशन आम्हाला मिळतंय आणि त्याच्यामुळे पुढचा परफॉर्मन्स आमचा इम्प्रूव्ह होतोय. विद्यापीठाकडून टप्प्याटप्प्यात सर्व प्रशाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्याची सुरुवात भौतिकीय शास्त्र प्रशाळेतील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांपासून करण्यात आली आहे. यामुळे परीक्षा पद्धतीत पारदर्शीपणा राहील आणि सर्व शिक्षकांना आपल्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेवावी लागतील. प्राध्यापकांनाही अपडेट राहावं लागेल. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.